नमस्कार, आज दिनांक 17 मे 2015, आजची तिथी वैशाख चतुर्दशी सह अमावस्या, वार रविवार, दिन विशेष जागतिक टेलिफोन दिन, उच्च रक्तदाब दिन। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांती अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। शहर सध्या होर्डिंग्स बॅनरने झाकवलेलं दिसून येत आहे। चौकाचौकात सर्वत्र फ्लॅग्स व बॅनर्स कुठेही लागलेले दिसतात। ना महापालिकेचं याकडे लक्ष आहे, ना त्या कंत्राटदाराचं ज्याला हा कंत्राट महापालिकेने दिलाय। दुसरीकडे कुठेही कसेही झळकणारे हे फ्लॅग्स शहराला विद्रूप करत शहराच्या सुंदरतेवर बलात्कारच करताहेत। शहराच्या महापालिकेचा कारभार सांभाळत असलेल्या मनपा आयुक्तांनी त्यांच्या स्वागतार्थ लागलेला भला मोठा शहरातील फ्लॅग्स क्षणात काढून टाकायला लावला होता। यावरून त्यांना चाटुगिरी करणाऱ्यांचा राग येतो असं स्पष्ट झालं। परंतु असेच कित्येक फ्लॅग्स शहराच्या चौकाचौकात आहेत, त्यांचं काय? या प्रश्नाचं उत्तर मनपा आयुक्तांनी द्यावं। शहरातील सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उड्डाण पुलाखाली इरविन चौक परिसरात सगळीकडेच फ्लॅग्सच फ्लॅग्स दिसून येतात। इतकंच काय तर जेथे मनपाने बोर्ड लावले आहे की येथे बोर्ड लावू नये, तिथेही मोठमोठाले बोर्ड टांगलेले दिसतात। यापैकी एकाही बोर्डावर फ्लॅग्सवर मनपाच्या परवानगीचा स्टिकर दिसत नाही, हे विशेष। शहरात कुणीही या, कुठेही बोर्ड लावा, कुणालाच कशाचंही बंधन नाही। बोर्ड होर्डिंग्स फ्लॅग्सचे नियम काय फक्त निवडणुकींच्या आचारसंहितेपुरतेच मर्यादित असतात का, असा प्रश्न या निमित्ताने शहरवासी विचारत आहेत। मनपा तर एका कंपनीला शहरातील जाहिरात बोर्डासंबंधीचा ठेका देऊन मोकळी झाली, परंतु शहरात या कंपनीची कामगिरी रद्दीच आहे। शहराच्या सुंदरतेवर हे बोर्ड लटकलेले दिसतात। अस्ताव्यस्ता, अर्धवट चांगले, अवाढव्य तर कुठे फाटले तुटले हे जाहिरातींचे बोर्ड शहरभर झळकत आहे। या फ्लॅग्सनी बोर्डांनी शहर झाकोळून गेलेलं आहे। याकडे लक्ष देण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वेळ आहे का? आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। जुनी वस्ती बडनेरा येथे राहणाऱ्या 25 वर्षीय शीतल प्रवीण वैद्य हिने शेजाऱ्यांशी होणाऱ्या वादाला कंटाळून स्वतःला जाळून घेतलं। बडनेरा जुनी वस्ती येथे राहणारी 25 वर्षीय शीतल प्रवीण वैद्य हिने स्वतःला जाळून घेतलं आहे। शेजारी राहणाऱ्या सिद्धार्थ मेश्राम व त्याची पत्नी आशा सिद्धार्थ मेश्राम यांच्याशी तिचा वाद झाला।
या वादात सिद्धार्थ मेश्राम यांनी शीतलला शिवीगाळ केली. सततच्या वादाला कंटाळून शीतल वैद्य हिने अंगावर रॉकेट टाकून स्वतःला पेटवून घेतलं, ज्यात तिचा मृत्यू झाला. आरोपींना शिक्षा करण्याची मागणी शीतलच्या नातेवाईकांची आहे. माझी बायको कामावर आली, तुला खटल्यासाठी झगडा झाला तो, आणि तिला शिवगाळी केली. मा बायकोले देणार म्हणजे मारफोड केली, त्याच्या त्याच्या सगळे जग सगळे गालते. मा बायकोले मार आली तिथे ताई घरी होती, बाकी घरी बोलत होतं. ते एकटी होती, त्याने एकटं पोहोचले नाही. ते बोलले ते बोलले दिले, ते बेकार हांडे हांडे सुद्धा बोलली बाहेर. ते दिले सैनिक झाले नाही, ते काचे दिवस घेतला अंगा आणि मग उचलली तो दवाखान्यात. आणि त्या ते दवाचं पण देतात तिचे तिचेली बाई की तुम्ही असं केलं तर पाहिला, तसं केलं पाहिला. घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अमरावती दौरा करून खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला पाचही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते. खरीपाच्या हंगामापूर्वी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अमरावती दौरा करून आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीपूर्वी विभागीय आयुक्त राजूरकर यांनी महसूल मंत्र्यांचं स्वागत केलं. खरीप हंगाम पूर्व या बैठकीत 2015-16 खरीप हंगामाचं अपेक्षित क्षेत्र, त्यासाठी आवश्यक बियाणे, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा यांचा आराखडा तयार करण्यात आला, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. पेरणीच्या तोंडावर शेतकरी नाडवले जातात, नकली खत बियाणे विकून त्यांची फसवणूक केली जाते, तेव्हा महसूल मंत्र्यांनी या संदर्भात सक्त ताकीद दिली असून बनावट खत विकणं हा गैरजमानती गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याचा एक आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. नंतर जलयुक्त शिवा या संदर्भामध्ये माहिती त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा एस ओ च्या माध्यमातून ती द्यायची आहे. नंतर कोरडबाहू शेतीसाठी जे काही गावं आपण निवड केलेले आहेत त्या गावांना आपण निधी वितरित केलेला, तर निधी वितरण केलेला असताना किती निधी खर्च झाला, काय कामं त्या गावामध्ये केले. गेल्या 2-3 वर्षापासून आपण त्या योजनेचा पाठपुरावा करतोय. काही गावं त्याच्यामध्ये आपण निवडतोय, त्याच्या माध्यमातून काय रिझल्ट आपले त्याच्यामधून आले. हरिणा नेत्रदान समितीच्या वतीने कार्यकर्ता संमेलन रविवारी घेण्यात आलं. या संमेलनात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले, तसंच जागतिक नेत्रदान दिनाची रूपरेषा या संमेलनात आखण्यात आली. 10 जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी हरिणा नेत्रदान समितीच्या वतीने कार्यकर्ता संमेलन घेण्यात आलं. हिमांशु वैद्य या कार्यकर्ता संमेलनाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. नेत्रदान दिनानिमित्त समिती गठीत करणे, प्रकल्पाची रूपरेषा आखण्यासाठी संमेलनात चर्चा करण्यात आली, मार्गदर्शन करण्यात आलं. जागतिक नेत्रदान दिवस आयोजन समितीचे संयोजक सुरेशजी जैन असून श्री गिरीधारीलाल बजाज अध्यक्ष आहेत. नेत्रतज्ज्ञ डॉक्टर कमलेश बांगड यांनी येथे मार्गदर्शन केलं. हरिणा नेत्रदान समितीच्या वतीने नेत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. याचे संयोजक सुरेंद्र पोपली हे आहेत. प्राध्यापक अरविंद देशमुख या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांनी संमेलनात मार्गदर्शन केलं. पण आज 2-4 वर्षानंतर देखील हरिणा आपल्या सर्वांमध्ये एका अशा सुंदर काम कार्याच्या निमित्तानं स्मरणात आले, नवीन आचरणात आलेली आहे आणि ते कार्य त्या निमित्तानं. मित्रांनो, आपण सर्व अत्यंत सौभाग्यशाली आहोत की आपल्या सर्वांना परमेश्वरानं दृष्टी प्रदान केली, काय डोळे प्रदान केले.
पण या सर्वांना डोळे प्रदान झाले असतात, दृष्टी प्रदान झालेली असते, त्यांना प्रत्येक वेळेला चिन्हाविषयीचा दृष्टिकोन प्राप्त होतो तसं नाही. मला हरिणाचं आणि तिच्या परिवाराचं वैशिष्ट्य हे याकरता वाटत की त्यांना एक दृष्टिकोन प्राप्त झाला आणि अत्यंत छोट्या वयामध्ये मृत्यू झालेला असताना देखील दुःखाचा प्रचंड डोंगर त्या कुटुंबावर कोसळला असताना देखील नेत्रदान अत्यंत सुंदर कार्य करून त्यांनी या संपूर्ण समुदायाला एक अत्यंत निरोगी अशा प्रकारचा दृष्टिकोन प्रदान करून दिला. आणि म्हणूनच की त्या संधीपीठ जीवनाचे निकष काय आहे, आज तुम्ही केवळ भारत प्रसारमध्ये नव्हे तर जागतिक सर्वात जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुक कार्य केलं त्यांच्या जीवनाचे अनेक एकदा आपल्याला समजत येईल की हे जीवन केवळ पैशाने मोठं जाऊ शकत, हे जीवन केवळ पदार्थ मोठं जाऊ शकत, हे जीवन केवळ तुमचा पारिवारिक विस्तार किती झाला यावर मोठं जाऊ शकत, हे जीवन तुम्ही किती उच्च पदावर पोहोचला किंवा तुम्ही किती उच्च पदवी प्राप्त केली यामध्ये देखील सामावले जाऊ शकत नाही. तर जीवनाचा सर्वात सुंदर विचार होत असेल तर आपल्या पलीकडे हजरत मद्रासी बाबांच्या 40व्या उर्स शरीफ निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अपंग विधवांसाठी मार्गदर्शन शिबिर या अंतर्गत घेण्यात आलं. अपंग जनता दल व जिल्हा जन आंदोलन समितीच्या वतीने माहिती व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. हजरत मद्रासी बाबांच्या 40व्या उर्स शरीफ निमित्त आयोजित हा कार्यक्रम हैदरपुरा येथील मद्रासी बाबांच्या दर्ग्याच्या मैदानावर घेण्यात आला. शफी पहलवान व अलीम पहलवान यांनी हे आयोजन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. अपंग गरजू विधवा यांच्या सबलीकरणासाठी हे शिबिर होतं. हजरत मद्रासी बाबा रहमतुल्लाह अलैह के 40वें उर्स मुबारक के मौके पर हमारे प्रभात के समाज सेवक आली जनाब शफी पहलवान साहब और उनके छोटे भाई युवा समाज सेवक अलीम पहलवान साहब, इन लोगों की कोशिशों और काविशों से मद्रासी बाबा रहमतुल्लाह अलैह के 40वें उर्स मुबारक के मौके पर यहां पर एक शिविर का आयोजन किया गया है जिसमें अपंग निराधार और विधवा तलाकशुदा लोगों के लिए जो सरकार ने योजनाएं निकाली है और वो लोग जो निराधार है, अपंग है, विधवा है, तलाकशुदा है, उन तक ये स्कीमें नहीं पहुँच रही है, उस स्कीमों का ये अपंग निराधार लोग लाभ उठा सके इसके लिए इन युवा समाज सेवकों ने आगे बढ़कर इन नौजवान हैदरपुरे के नौजवान बच्चों का साथ दिया है और इस तरह का शिविर आयोजन करने में हमारी बहुत बहुत मदद की है. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-326-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.